विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजचा मुलांशी गप्पाचा दिवस क्रमांक 209 आणि आजच्या या 209 व्या तासिकेत आपण सर्वप्रथम दर्शन घेतोय ते या नेहमी दररोज ऊर्जा देणाऱ्या या सूर्याचं। आता तुम्ही म्हणाल, सर आज सूर्याचं दर्शन का? कारण काल नांदेडला मुक्काम झाला, कार्यक्रमाला खाल खूप उशीर झाला होता सत्कार सोहळ्याचा, आणि त्यामुळे उशीर झाल्यामुळे इथं नांदेडलाच इथं पाहुण्याकडे थांबलो, आणि इथं पाहुण्याकडे थांबल्यामुळं आज आपला विदाउट ब्लॅकबोर्ड बिना फळ्याचा आपला आजची तासिका असेल। तर आता ज्या परिसरामध्ये मी आहे तो परिसर आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, आपल्या नांदेडचं SRTMU जे आहे तो हा परिसर आहे। समोर जे तुम्हाला दिसते ते एक गाव आहे त्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला समोर, तर ते पांगरे नावाचं छोटस गाव, आणि तिथून हा जो परिसर सुरू झालेला आहे थोडं झूम करून मी दाखवतो मी झूम मला ओके। तर हा पूर्ण आता या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या जे वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या इमारती या ठिकाणी आहेत। हा पूर्ण खूप मोठा परिसर या ठिकाणी आहे। आता इथं मी त्यांच्या क्वार्टरला थांबलेला आहे, वर गच्चीवरून मी तुम्हाला दाखवतोय। थोडं झूम करून तुम्हाला मध्यभागी जी इमारत दिसते एकदम मोठी, या पांढऱ्या इमारतीच्या मागे जिथं थोडस वरती तुम्हाला घुमटाकार दिसतोय ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची ती मुख्य इमारत आहे। आणि मग हा या ठिकाणी हा या ठिकाणी मोकळं पटांगण वगैरे, आणि ही पूर्व दिशा, आणि याच बाजूला इकडे आता जी या पांढरी इमारत दिसते त्याच्या समोर म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला, सॉरी समोर नाही त्याच्या मागच्या बाजूला आहे शंकरराव चव्हाण आपलं जे रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय, ते शासकीय रुग्णालय हे त्या बाजूला आहे असं हे इथला परिसर। तर आता आपण जो भाग घेणार आहोत पुढच्या वापरानंतर आपण स्वाध्याय साप्ताहिक सराव याबाबतची थोडक्यात माहिती, जे विद्यार्थी त्याच्यामध्ये जोडलेले नाहीत त्यांची त्यांच्यासाठी थोडीशी माहिती आपण घेणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूयात। माझा आवाज क्लिअर येतोय ना? हो सर। ओके ओके। आणि पहिल्यांदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून तुमचे खूप खूप आभार। कारण काल जो सत्कार सोहळा झाला तो मी त्या ठिकाणी निमित्त मात्र, परंतु तुमचं सातत्य, तुम्ही नेहमी जोडलात, जोडून राहिलात, त्यामुळे आपले 208 दिवस नॉनस्टॉप आपले या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये पूर्ण झाले। आजचा पुढचा 9वा दिवस आणि पुढे असेच आपण। तर ते खऱ्या अर्थानं मुलांशी गप्पाचा विजय किंवा मुलांशी गप्पाचा पुरस्कार आहे हे मी पहिल्यांदा आणखी तुमच्यासाठी सांगतो। आणि आता या ठिकाणी एक मिनिट, सॉरी शेअर स्क्रीन झालेली आहे, एक मिनिट स्टॉप करतो। फक्त कुणी तिथे लिहून आता तुमच्या समोर स्क्रीन आलेली आहे आणि या स्क्रीनवर आपल्याला जे विद्यार्थी त्या समूहामध्ये नाहीत त्यासाठी त्या समूहाचं जे नाव आहे त्या समूहाचं नाव तुमच्या माहिती असतो। एक मिनिट, त्याच्यामध्ये SWADHYAY स्वाध्याय आहे,
साप्ताहिक सराव असा एक व्हाट्सअपचा समूह जो की आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे आहे. महाराष्ट्र शासनातर्फे म्हणजे कोणातर्फे? SCERT महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पुणे यांच्या मार्फत तो एक उपक्रम आणि त्या उपक्रमामध्ये दर शनिवारी तुम्हाला आठवडी चाचणी दिली जाते. ती असते 3 विषयाची. बरेच विद्यार्थी सोडवतात मला माहिती आहे. आणि एका मोबाईलवर अडचणी काय आहे? हा सर, माझ्याकडे ते ग्रुप नाहीये, मला ऍड करून घेता का? यस यस, बोल बोल, नसेल तर बोलू शकता. ग्रुप मध्ये ऍड करून घ्या ना सर, या माझ्याकडे नाही. ऐक ना, तूच ते सांगतोय मी. ऍड करायचं नाव आहे, तुम्हाला स्वतःला ऍड व्हायचंय, आलं का लक्षात? हो सर. हा तेच सांगतोय मी तुम्हाला. या आठवड्यात काय शिकायचंय, पुढच्या आठवड्यात काय शिकायचंय, दर शनिवारी तुम्हाला तो अभ्यास येतो. आणि दर शनिवारी आलेला अभ्यास हा 3 विषयाचा असतो. एक गणित, मराठी आणि परिसर. अगोदर 2 विषय होते, 3 विषय आता आहेत. एक विषय 10 प्रश्न, असे 30 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. मग हे 30 प्रश्न जे आहेत, म्हणजेच 10 + 10 + 10, जोपर्यंत आपण 10 प्रश्न पूर्ण सोडवत नाही तोपर्यंत पुढच्या विषयाला जाता येत नाही. एक दुसरी गोष्ट, समजा तुमच्या गल्लीमध्ये 10-12 विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांकडेच मोबाईल नाहीत, फक्त एकट्याकडे आहे, तो एकच विद्यार्थी किंवा ते एकच पालक त्या 10 विद्यार्थ्यांचा अभ्यास एका आठवड्यात आरामात घेऊ शकतात. कमीत कमी 10 म्हणतोय मी, जास्तीत जास्त 100 पर्यंत विद्यार्थी ऍड करता येतात. तुमचे वर्ग शिक्षकही ते घेऊ शकतात, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक घेऊ शकतात, आणि आपण स्वतः मित्र मित्रासाठी करू शकतो. की ज्या मित्राकडे ही सुविधा नाही, जरूर त्या मित्राला तुम्ही मदत करा. अरे तुझ्याकडे मोबाईल नाही ना, पण तुला अभ्यास करायचा का? मी सांगतो, चल हे प्रश्न वाच, बघ बरं याचं उत्तर काय, किती नंबर आला, हा शाबा, असं करून तुम्ही त्याचा अभ्यास वाढवू शकता. आणि आपल्या सोबत त्यालाही तुम्ही अभ्यासामध्ये रममान करू शकता. आणि या ऑनलाईनचा फायदा, त्याच्याकडे कुठली सुविधा नसताना सुद्धा त्याला तो तुम्ही देऊ शकता. मग करायचं काय? या स्वाध्याय साप्ताहिक सरावामध्ये जॉईन कसं व्हायचं, हा महत्वाचा प्रश्न. जसा आता आला प्रश्न एक, तर त्यासाठी एक तुम्हाला लिंक आहे, ती लिंक तुम्हाला क्लिक करायची आणि फक्त हॅलो HELLO किंवा नमस्ते असा शब्द टाईप करायचा आहे आणि तो मेसेज पुढे पाठवून द्यायचा. तो पुढे पाठवून दिल्याबरोबर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तुमच्या शाळेचा UDIS क्रमांक, फक्त आवश्यक काय असेल तर आपल्या शाळेचा UDIS क्रमांक आवश्यक असतो, बाकी काही तितकं विशेष नाही. मग आता तुम्ही म्हणाल, सर UDIS नेमकं काय असते? आता UDIS जो आहे तो आपल्या राज्याचे राज्यातील प्रत्येक शाळेला एक मान्यता प्राप्त ज्या शाळा आहेत त्यांना सगळ्यांना एक UDIS कोड असतो. वाटल्यास हा शब्द तुम्ही, नवीन विद्यार्थी जे आहेत ते तुम्ही लिहून घ्या, तुमच्या वर्ग शिक्षकांना किंवा तुमच्या मुख्याध्यापकांना फोन करून सर आपल्या शाळेचा UDIS काय विचारू शकता. किंवा तुमच्याकडे मागच्या वर्षीचं गुणपत्रक शाळेचं, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस काढलेलं प्रवेश निर्गम, हे जर कुठले आपल्या शाळेचे दाखले तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा UDIS क्रमांक सापडतो. तो क्रमांक कसा असतो? 27, 150, आता हे आमच्याकडचं सांगतोय, 200, 400, 16, म्हणजे तुम्ही अंक मोजा फक्त, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अंकी हा UDIS कोड असतो. जसं तुमचा हजेरी क्रमांक 19 अंकी असतो, कदाचित तुम्हाला माहित नाही तुमचा हजेरी क्रमांक काय आहे ते. प्रत्येक विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक, प्रवेश क्रमांक जो आहे तो 19 अंकी आहे. मग प्रत्येक विद्यार्थ्याचा, तुमचा सर आमचा तर 1 आणि 2 अंकी आहे, जास्तीत जास्त 99 विद्यार्थी, एका वर्गात 30-40 असतात,
फार मोठी शाळा असेल तर 100 जवळपास, मग 19 अंकी हाजरी कसं होईल? तर आपल्याकडे जे सॉफ्टवेअर वापरलं जातं विद्यार्थ्याच्या नोंदीचं सरळ, त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही तुमची नोंद करतो तेव्हा तुमचा एक कोड तयार होतो, युनिक कोड तयार होतो. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, कारण त्यांच्या आयडेंटिटी कार्डवर मी तो लिहून दिलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आय कार्डवर आम्ही 19 अंकी हजेरी क्रमांक दिलेला आहे. तर तो कोड, हा तर तो कोड आर्यन, तू होस्ट आहेस, होस्ट आहेस. हॅलो सर, म्यूट. कोण होतं बेटा? आदर्श आके. ओके ओके, ठीक ठीक. हा काल, अरे हा आदर्शने काल एक व्हिडिओ सुद्धा खूप छान पाठवला, म्हणजे तुमचा थेर बनला तिथे, पूर्ण अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत रेल्वेची पटरी आणि स्टेशनचा भाग तो छान पैकी व्हिडिओ पाठवलाय मला. छान आदर्श, छान बेटा. ओके, काय हरकत नाही, एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही, सुरुवातीला आपण जेव्हा जॉईन होतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपला ऑडिओ व्हिडिओ चालू असतो. ओके, ध्यान ठेवायचं. तर हा 19 अंकी आपला हा क्रमांक असतो. 19 अंकी क्रमांक हा सरळ मध्ये, तसा हा 11 अंकी तुम्हाला फक्त तुमच्या वर्ग शिक्षकांना किंवा तुमच्याकडे असलेल्या डॉक्युमेंट्सवर पाहायचा आणि तोच क्रमांक तिथं टाकायचा. नंतर तिथं नोंदणी तुमची पूर्ण होते. ती नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला विचारलं जातं, तुम्हाला सराव करायचा आहे काय. पर्याय दिला जातो 1-2, जसं केबीसी मध्ये, म्हणजे कौन बनेगा करोडपती मध्ये लॉक किया जाय, तसे तिथं 4 उत्तर देतात, 4 पैकी 1 पर्याय असतो जो की बरोबर आहे, तो तिथं तुम्हाला विचारला जातो आणि ते आपल्याला लॉक करायचं. मग तिथं 1 किंवा 2 होय म्हटलं तर पुढे जातं, नाही म्हटलं तर पुन्हा तिथे एक शब्द येतो की जेव्हा तुम्हाला सुरू करायचंय तेव्हा हॅलो शब्द लिहा. मग प्रत्यक्षात आपण कसं असते ते बी प्रॅक्टिकली पाहूयात. तर आपल्या शाळेतले किंवा आपल्या समूहातील बरेच विद्यार्थी याच्यामध्ये आहेत, ते जॉईन होतात, त्यांना माहिती आहे. पा, आणि हे कुठून दुसरीकडून इकडून तिकडून येत नाही हा, हे तुम्हाला मी त्याची लिंक सुद्धा सांगतोय. लिंक तुम्हाला नंतर पुन्हा आपल्या समूहामध्ये पाठवली जाईल. लिंक कशी आहे तिथून आपण सुरुवात करूयात त्याची. हे बघा, सरावासाठी या लिंकवर क्लिक करा. इथं तुम्हाला जे ही लिंक आम्हाला पाठव, ती HTT/1mobiletext. नमस्कार, ही लिंक तुम्हाला ग्रुपवर देतो बेटा मी, पण तुम्ही ही लिंक जरूर जरूर प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये घ्या. एकाच मोबाईल वर तुम्ही तुमचे बहीण भाऊ किंवा शेजारी पाजारी, आपला जवळचा मित्र, एखादा गरीब मित्र, मैत्रीण, त्यांची तुम्ही मदत कराल आणि ही मदत ते मित्र तुमचे शेजारी आयुष्यभर तुम्हाला कधी विसरणार नाही. खूप महत्वाचं आहे. शासनाने जरी हा राज्य शासनाने तुम्हाला उपक्रम दिला असला तरी आपली मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी एक अतिशय छान उपक्रम हा आहे की कुणीतरी नक्की लक्षात ठेवेल की अरे हा त्यावेळेस आम्हाला की नाही ऑनलाईन होतो तेव्हा कोरोनाचा काळ होता त्यावेळेस माझ्या या मित्राने मला मोबाईलवर अभ्यास शिकवला. जेव्हा जेव्हा ते त्यांच्या मुलाचा भविष्यामध्ये अभ्यास घेतील तेव्हा त्यांना तुमची आठवण राहील. तेव्हा ती लिंक तुम्हाला मी देईलच, आहे बऱ्याच जणांकडे, नसली तरी. मग या लिंकला जेव्हा आपण क्लिक करतो, आता माझ्याकडे नाही होणार ते क्लिक कारण माझ्याकडे ऑलरेडी तो ग्रुप आहे. तर या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त नमस्कार NAMASKR किंवा नमस्ते तिथं तुम्हाला टाकले येते सगळं, ते टाकून पुढे काम करायचं. तिथं सूचना वाचायच्या आणि कृती करायची, सगळं लिखित येते तुम्हाला. हे करा ते करा, यापैकी हा अंक दाबा, त्यापैकी तो अंक दाबा, तुमच्यासाठी योग्य हे करा आणि मग आपण कृती करायची. तर आता आपण माझ्याकडे जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जाऊयात आणि माझ्याकडे माझ्या शाळेचे 20 विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत. पहा, नाव दिसते तुम्हाला, SWADHYAY स्वाध्याय आणि पुढे आहे साप्ताहिक सराव. त्याला जेव्हा मी क्लिक करतोय, क्लिक केल्याबरोबर पहा काय आले. आता हे
असं का दाखवते तुम्हाला सर, याच्यात खूपच आहे. हो, कारण कालच हे पहा, कालच्या तारखेमध्ये येस्टरडे, ही कालची आणि हीच चाचणी तुमची तुमच्या मोबाईल मध्ये सेव राहते. सगळे प्रश्न सेव राहतात, म्हणजे तुम्हाला कुठला प्रश्न चुकलाय, कुठला प्रश्न अवघड वाटलाय, तो पुन्हा तुम्ही लिहून घेऊ शकता आणि पुन्हा तो सोडवू शकता. इतकी मजा आहे. आहे तर जसं काही शिष्यवृत्तीची परीक्षा आहे, आता हा वर्ग पहिलीचा पेपर आहे. बघा काय विचारलाय बरं कालचा एक प्रश्न पहा. यशकडे एक रिकामी बाटली, जेवणाचा डब्बा व शाळेचे दप्तर या वस्तू आहेत, तर यातील सर्वात जड वस्तू कोणती असेल? म्हणजे पहिलीच्या वर्गासाठी जड आणि हलके या घटकावर, उपघटकावर त्यांनी विचारलेले प्रश्न आणि आपण त्यांना फक्त दिलेले उत्तरांचे पर्यायी क्रमांक. इथं चित्र दिलेत, चित्रामध्ये काय दिलंय, एका रांगेत पहिल्या क्रमांकावर रमा, दुसऱ्या क्रमांकावर यश, तिसऱ्या क्रमांकावर मेरी आणि चौथ्या क्रमांकावर युसुफ उभा आहे. मग सांगा युसुफच्या सर्वात जवळ कोण उभे आहे? असे पर्याय, त्याचं योग्य उत्तर काय असेल ते आपल्याला प्रश्न वाचायचा आणि द्यायचा. ही होती पहिलीची प्रश्नपत्रिका, इयत्ता पहिली. त्याच्या अगोदर पाचवीची सोडवली. म्हणजे आता माझ्याकडे इथं, आता इथं जर पाहाल तुम्ही, तर स्वाध्याय सुरू करण्यासाठी काल 12:49 म्हणजे कालच्या दुपारी पहिलीची चाचणी संपली आमची. आता पुढे काय दिलंय, स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा. पहा तिथं स्पष्ट दिलेलं असते, फक्त सूचना नीट वाचा. तर माझ्याकडे किती विद्यार्थी आहेत, मी इथं एकूण मला दिसत आहेत 21. कॉल शेवटचा क्रमांक आहे 21. तुम्हाला दिसतोय ना, तुमच्यापर्यंत ते दिसणं महत्वाचं आहे. ओके ओके. आता तुम्ही म्हणाल सर आता असं काय दिसतंय सर, हे असं हे ते काहीतरी काहीतरी वेगळं वेगळं वेगळं. हो, तुम्हाला प्रत्यक्ष एक विद्यार्थी मी तुम्हाला ऍड करून दाखवणार आहे. मग आता इथं दुसरा विद्यार्थी जोडा म्हणते, खालती 21 नंबरवर माध्यम, जिल्हा आणि ब्लॉक बदला म्हणते. म्हणजे चुकून आपण घाई घाई मध्ये जेव्हा आपण त्या ग्रुपमध्ये जॉईन होतो त्यावेळेस इथं लिहिलेलं असतं माध्यम निवडा, आणि आपल्याला माध्यम निवडा म्हटल्याच्या नंतर लक्षात येत नाही आणि आपण चुकून इंग्लिश केलेलं असेल, तर तुम्हाला सगळे पेपर, सगळ्या प्रश्नपत्रिका मराठीची असेल, गणिताची असेल का परिसरची असेल, ते सगळे तुम्हाला इंग्रजीमध्ये येतात. आणि मग आपल्याला वाटतं अरे बापू हे आपलं नाही, हे तर इंग्लिशच्या मुलाचं काम आहे. म्हणजे याचा अर्थ सेमीचे विद्यार्थी, सेमी इंग्लिशचे, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आणि मराठी मिडियम, तिन्ही मिडियमचे विद्यार्थी या समूहामध्ये छान पैकी स्वतःची कृती करू शकतात. तिघांसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर उर्दूचे विद्यार्थी सुद्धा करू शकतात, उर्दूची सुद्धा याच्यामध्ये सोय आहे. म्हणजे उर्दू मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, सेमी मिडियम आहे आणि इंग्लिश मिडियम, अशा चारही गोष्टी, चारही घटक यामध्ये सामावलेले आहेत. इतका साधा, सोपा आणि सहज उपक्रम मला तरी वाटत नाही की इतका सोपा आपण पैसे देऊन सुद्धा कधी मिळेल आपल्याला. आम्ही सुद्धा आमच्या मुलांसाठी पैसे देऊन उपक्रम घेतलेले होते. जेव्हा माझा मुलगा 5वीला होता, 4थीला होता, नंतर 10वीला होता, त्यावेळेस एका एका विषयाचं 2-2, 2.5-2.5 हजाराचं एक एक सॉफ्टवेअर विकत घेतलं होतं. तेही फक्त किती दिवस चालणार, 9 ते 10 महिने. आणि तुम्हाला फ्री, म्हणजे हे एक कोरोनाची आपल्याला मिळालेली देण आहे. चला पुढे बघूयात. आता आता आपल्याला पहिल्यापासूनच काम करायचंय. तर जेव्हा तुम्हाला पहिल्यापासून काम करायचंय त्यावेळेस काय करायचं, जेव्हा हा ग्रुप समोर येतो तेव्हा इथं टाईप हेअर जे आहे मेसेज मध्ये, इथं तुम्हाला टाईप करायचं HELLO हॅलो आणि पुढे पाठवून द्यायचं. पुढे पाठवून दिल्यावर आता माझ्याकडे ऑलरेडी नोंद आहे म्हणून त्यांनी म्हणते 1 पासून 21 पर्यंत एक उत्तर द्या. मला सूचना वाचणे आणि वाचलेली सूचना समजून घेणे याला महत्व देणं गरजेचं आहे. मग समजा मी याच्यामध्ये एक समजा तिसरीच एखादा विद्यार्थी निवडतो. आता वरती 5वीचे आहेत, नंतर 4थीचे आहेत, नंतर पहिलीचा आहे. आता इथं तेजस्विनी जिचा नंबर आहे 14, मी तर 14 टाईप करतोय. पुढे पाठवलं, पहा काय मजा येते. 14 तिथं आलेला आहे. पहा चला मॅथ आठवडा 13 स्वाध्याय सुरू करूया. आपल्याला एक एक करून 10 प्रश्न विचारले जातील. फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा.
पूर्ण उत्तर टाईप करू नका. बऱ्याचदा काय होतं, समजा गुणाकाराचं गणित आहे 3 × 4 किती, आपण पटकन 3 × 4 = 12 तिथं 12 लिहितो, ते घेतच नाही. त्यांचे जे 3 किंवा 4 पर्याय आहेत त्या पर्यायाचाच क्रमांक द्यावा लागतो. मग याचा अर्थ मला या ठिकाणी इयत्ता पहिलीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे योग्य पर्याय निवडण्याची, ज्याला MCQ क्वेश्चन्स म्हणतात. तर चला आपण सराव करू इच्छिता काय, होय असेल तर 1 दाबा, नाही असेल तर 2 दाबा. तुम्ही मोबाईलवरून कंपनीला फोन लावला असेल, आयडिया असेल, जिओ असेल, ते काय म्हणते, मराठीत भाषासाठी 1 दाबा, हिंदीसाठी 2 दाबा, इंग्रजीसाठी 3 दाबा. मग आपण मराठी 1 दाबतो. पुन्हा विचारते, पुन्हा सांगते आपल्याला की आपल्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधण्यासाठी 9 दाबा, आपल्या समस्येसाठी 3 दाबा, याच्यासाठी 4 दाबा, त्याच्यासाठी 5 दाबा, हे आपण ऐकलेलं आहे. आणि ऐकलं नसेल तर आपली तासिका संपल्यानंतर 199 199 हा नंबर डायल करा आणि फक्त ऐका, दाबत काहीच बसू नका. वाटल्यास कुठल्याही हे केलं तर काही परिणाम काहीच होत नाही, त्याचा कंपनीचा आहे तो, ग्राहक केंद्रापर्यंत तो जातच नाही, लवकर 5 ते 10 मिनिटांनंतर पोहोचतो. 199 वर डायल करा आणि पहा यासाठी हे दाबा, त्यासाठी तुमच्या समस्या सांगते, रिंगटोन पाहिजे असेल, तुमची कुठली दुरुस्ती असेल, काही असेल, तक्रारीसाठी असेल, तुम्हाला वेगवेगळे क्रमांक सांगते. तसंच इथं आपण सराव सुरू करू इच्छिता का, होय. मग होय असेल तर आपल्याला 1 दाबायचं आणि पुढे पाठवायचं. बघा आला प्रश्न, प्रश्न इथं चित्र आलेलं आहे, चित्राला क्लिक करा. काही पेन्सिल आणि बॉक्स दिसतोय. प्रश्न आता या ठिकाणी आर्यन पहिला प्रश्न वाच. चित्रातील पेन्सिल समीर विकी आणि सविताला समान वाटायचे आहेत, प्रत्येकाला किती पेन्सिल मिळतील? हा आता पेन्सिल मोज किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 पेन्सिल आहेत. आणि किती जणांना वाटायच्या? समीर आणि विकी 2 जणांना. प्रश्न पुन्हा लक्ष दे. चित्रातील पेन्सिल समीर विकी आणि सविता 3 जणांना. 3 जणांना म्हणजे 12 पेन्सिल आणि 3 आहे की नाही, म्हणजे 12 पेन्सिल आहेत आणि तिघांना समान वाटायचे. शब्द महत्वाचा आहे, समान वाटायचे. म्हणजे क्रिया कोणती आली बरं इथं? भागाकार. म्हणजे याचा अर्थ तिसरीचा या आठवड्याचा उपक्रमामधला जो क्रिया आहे गणिताची, ती आहे भागाकार वर आधारित. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळे प्रश्न, 10 प्रश्न जवळपास या भागाकार या एकाच संख्येवरील क्रियेवर मिळणार आहेत. सांगा मग उत्तर आता खाली. 4 6 5 कारण आपल्याला माहितीये ना, कारण 12 पेन्सिल आहेत, 3 जणांना द्यायचे, 12 / 3 म्हणजे 3 हिस्से केले, तेव्हा 3 × 12 किंवा आपण 1 तुला 1 तुला 1 तुला 1 तुला 1 तुला 1 मला असं करत करत जर केलं तर 4 दिल्या सगळ्या संपून जातील आणि इथं उत्तर आलं 4 किंवा 3 × 12 म्हणून 4 पुढे उत्तर पाठवून दिलं. फक्त 4 पाठवून दिलं, पहा लागलीच प्रश्न तयार. सर आपल्याला पर्याय पाठवाय सांगितलं होतं, आपण उत्तर पाठवलं. हीच गडबड होते, कारण आधी तुम्हाला म्हणलं होतं मी, आपण काय केलं 3 × 4 = 12 म्हणलं आणि आपण 12 लिहिलं तर घेत नाही, पण यानं 4 घेतलं का, त्याचं उत्तर 4 होतं, पण 4 या उत्तराचा पर्याय किती क्रमांकावर होता? 1 सर, पर्याय क्रमांक 1. म्हणाला सुद्धा तुम्ही 1 लिहिलो आणि हीच गडबड. पहिला उत्तर चुकते म्हणजे उत्तर आपल्याला 1 नंबर होत बरोबर. आता इथं त्याला मला दुरुस्त करता येत नाही, आता ते गेला पुढे. चला आता इथं काही सेफ दिसतात, कुणीही सेफ बाहेर काढू नका, नाही तर सकाळची वेळ आहे म्हणून नाश्ता करायला काढसाल आणि संपतील. सर कसे घ्यायचं? सर
नाही तर काढून लागलीस तू आणि तुझी श्रेया. नाही सर. गणित वाच. आईने बाजारातून चित्रात दाखवली एवढी सफरचंद आणली. ताई व दादाला समान वाटून दिली तर प्रत्येकाला किती सफरचंद मिळते. आता सफरचंद किती आहेत मोज. पाच सर. पाच नाही सात. सहा. मी काय म्हणलं, मी म्हणलं की नाही श्रेय एखादं तरी सफरचंद खाईल म्हणून. खाल्लं की नाही तिनं. मी आधीच ओळखलं होतं की नाही. चला सहा आहेत. आणि ताई आणि दादा म्हणजे दोघांना वाटायचे, म्हणजे समान वाटणी करायची दोघांना. तेव्हा आता इथं बघा, इथं मस्त आहे. पर्याय क्रमांक दोन हा दोन वरच आहे, पर्याय एक एक वरच आहे, तीन हा तीन वरच आहे. आणि आपला उत्तर किती नंबर आहे आता मग. पर्याय क्रमांक तीन. पर्याय क्रमांक तीन. पर्याय तीनच आहे. तीन पर्याय तीन. गुड. आता मात्र विशेष लक्ष देऊन पुढे करायचं. पहिल्या याच्यामध्ये जी गडबड केली, आता अशी गडबड आपली पुन्हा कुणाचीही होता कामा नये. ती होते बरं, सहज होते, तुमच्याच्याने होते, माझ्याच्याने होते, प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष कराल तेव्हा होते म्हणजे होते. आणि जर समजा त्याचं उत्तर पाच असेल आणि तिथं दिलेलंच नसते, त्यावेळेस ते घेतच नाही. त्यानं म्हणते दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर टाका. तसं पण तुम्हाला दाखवतो म्हणजे काय काय असतं याच्यामध्ये. आता उत्तराचा पर्याय अभिनवने खूप बारकाईने लक्ष दिलं. वेळ लागली. दुसरा प्रश्न आला. आता चित्र आलेलं नाही. अभिनव तू प्रश्न वाच. आता रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. वस्तूंची समान वाटणी करणे म्हणजे टिंबटिंब. काय बरं, कुठल्याही वस्तू असतील त्याची समान वाटणी करणे म्हणजे काय. भागाकार. भागाकार. आता इथं त्यानं काय म्हटलेलं पहा, आपण काय गडबड करू शकतो. त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला योग्य पर्याय लिहा. आपण काय करतो मग, मी इथं हा इथं पर्याय मध्ये भागाकार असं लिहितो आणि पुढे पाठवतो. पहा काय केलं त्याने. कृपया एक ते चार मधील संख्येसह उत्तरे द्या. म्हणजेच आपण जर एखादी चूक केली तर ते चार पेक्षा मोठा अंक असेल किंवा शब्दात दिलं तर ते स्वीकारत नाही. त्यानं म्हणते मला फक्त अंकाची भूक आहे, शब्दाची नाही. आणि तेही फक्त 1 2 3 4 पैकीच अंकाची भूक आहे, नॉट मोर दॅन 4 सर. म्हणून यस यस सर. आता मराठी ताप आपण चार मराठी टाकलं तर चालेल. बघूयात 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 ना. लेट्स जस्ट वेट. हे मराठी चार घेतले, बघूयात काय करते. पहा आणखी एक पर्याय. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला नेमके काय काय त्यांना करू शकत. अरे यार एक मिनिट थोडं याला बाजूला घेतो. प्रत्येक वेळा आता एक आता लक्षात आलं ना, अक्षर टाकलं म्हणजे घेत नाही, मराठी अंक टाकला म्हणजे घेत नाही, म्हणजे बाकी काहीच करा काहीच फरक पडणार नाही. म्हणून आता उत्तराचा पर्याय क्रमांक चार आता पुढे पाठवू. नेक्स्ट क्वेश्चन इज रेडी. ओहो सोप स्माइली. चला आताचा प्रश्न महेश वाच. चित्रात 12 आहेत, तीन तीन चेंडूचा एक गट करा, किती गट तयार झाले ते सांगा. हा किती गट तयार झाले. चार. किती गट तयार झालेले आहेत. चार सर. चार गट तयार झाले. पर्याय क्रमांक पर्याय दोन पुढे पाठवून देऊ. रोहिणी आता तू वाच. वा बचपन की यादे. चित्रात 16 गोट्या आहेत,
आठ आठ गोट्यांचे वाटे करा, एकूण किती वाटे तयार होतील? पास चित्रात 16 गोट्या आहेत आणि 8 गोट्यांचा एक वाटा, वाटा आणि वाटे म्हणजे भाग, वाटे म्हणजे भाग, 8-8 भाग करा नाही. आता रोहिणीला दिली संधी आपण, आता रोहिणी करत उत्तराचे पर्याय पाहूयात आपण. हो हो, आता प्रश्न वाचेल समर्थ देवगुंडे. ताईने समर्थ तू आहेस का? काय समर्थला खायला भेटलं गंमत. समर्थ क्या बात है यार, जल्दी नाही तर बाकीचे खाऊन टाकतील. प्राची समर्थ देव वाचू सर मी. ओके हा यस गणेश, यस यस. नाही आता मला इथं मी स्क्रीन शेअर केल्यामुळे मला काय दिसत नाही बेटा, तुमचं रेज हँड दिसत नाही किंवा काय दिसत नाही आता. हा फक्त ताईने ऋषांच्या वाढदिवसाला, रोशनच्या वाढदिवसाला 16 लाडू ठेवणार आहेत, तर किती डिश घ्यावे लागतील? बघा म्हणजे भागाकाराचे प्रश्न कसे कसे विचारू शकतात. प्रत्येक प्रश्न भागाकाराचा आहे पण प्रत्येक शब्द वेगळा आहे, प्रत्येक वाक्य वेगळं आहे. म्हणजे इथं काय म्हणते त्यांनी आता 16 तर किती डिश तयार करावे लागतील, म्हणजेच मी सांगू 16 हो. आता जसं एक मिनिट, जसं आनंद नगरीमध्ये तू पुऱ्या विकण्यासाठी, पुरी भाजी विकण्यासाठी डिश आणले होते, आणली होती कागदी डिश, हा प्लास्टिकच्या असतात, फायबरच्या असतात, कागदाच्या असतात, चिनी मातीच्या असतात, स्टीलच्या असतात, कोणतेही डिश असू शकतात. सर 8 डिश लागतील, 8 डिश लागतील पर्याक्रमांक 1. ओके आता पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न मला एक मिनिट, दुसरं कोण आहे आपल्या सोबत? आर्यन, आता आपण वाचलो त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे? नवीन जयदेव आहे का? आर्यन थोडं पार्टिसिपंट मध्ये जाऊ. हो सर जयदेव आहे. हा जयदेव वाजव सर. जयदेव दहा दहा फुलांची हार तयार केली तर किती हार तयार होतील? 60 फुले आहेत. चला आमच्या परस बागेतले 60 फुलं घेऊयात आणि एका हारामध्ये फक्त 10 फुलं आपल्याला टाकायचे, तर किती हार तयार होतील? सर पर्याय क्रमांक 60/10 येस येस अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. कारण हो हो हो, कारण 60/10, 10 × 60 बरोबर. आता श्रेया तुझी बहीण आहे का सोबत? सर सिद्धार्थ थोरात. ओके ओके हा ठीक आहे ठीक आहे. सिद्धार्थ हा सिद्धार्थ वाच, आणखी दुसरा प्रश्न होता नवीन विचार. ठीक आहे तिला प्रश्न वाचायला. हो हो नाही महेशने वाचलाय प्रश्न. एक सिद्धार्थ वाज बेटा. एका वहीच्या गट्ट्यात 25 वह्या होत्या. शिक्षकांनी वर्गात 12 वह्यांना 2 विद्यार्थ्यांना 12 विद्यार्थ्यांना 2 वह्या दिल्या, तर किती वह्या शिल्लक राहिल्या? किती वह्या शिल्लक राहतील? आता प्रश्न थोडासा बदलला. आता काय म्हणते, थोडस नीट आणि काळजीपूर्वक पुन्हा प्रश्न वाचायचा. जरी प्रश्नपत्रिका तिसरीची असली, तुम्ही पाचवीचे जरी मुलं असलात तरी
एखादा मुलगा किंवा एखादा बहीण भाऊ शेजारी तिसरी चौथीचा समज तुम्ही ऍड करा, जेणेकरून त्यांचाही पेपर तुम्हाला पाहता येईल आणि क्रिया व्यवस्थित समजून घेता येतील. मग आता एक गठ्ठा चांगला उचलून त्याच्यात 25 वह्या आहेत आणि शाळेतल्या सरांनी काय केलं, 12 विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या आणि प्रत्येकाला दोन दोन दिल्या. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला अगोदर क्रिया करावी लागते ती गुणाकाराची. म्हणजे कशी करणार तुम्ही आता गुणाकाराची क्रिया, काय करणार बरं? 12 गुणिले 2 12 विद्यार्थी प्रत्येकी 2 वह्या. 12 गुणिले 24 1 उत्तर. किती वह्या शिल्लक राहिल्या? 1 वरली. ये एकच वही उरली. म्हणजे याच्यामध्ये या प्रकारामध्ये आपल्याला गुणाकार आणि वजाबाकी हे दोन्ही घटक आपल्याला दोन्ही क्रिया शिकावे लागतात. ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एक उदाहरण दिले पाहता, 64 भागिले 8. काही विद्यार्थी काय म्हणतात, काही विद्यार्थी कसं वाचतात, 8 भागिले 64. 8 भागिले 64 आहे का ते? नाही सर, 64 भागिले 8. चौसष्ट हा भाज्य आहे, भाज्यामध्ये जो त्याचे भाग करतोय. किती भाग झाले ते आपण वर लिहायचे आणि किती शिल्लक राहतात ते खाली येतात. म्हणून तर सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. यस. मग आता 8 चा पाढा मला 64 पर्यंत म्हणायचा आहे की 64 चा पाढा मला 8 पर्यंत म्हणायचा आहे? 8 चा पाढा 64 पर्यंत. रोहिणी म्हणायली. हा रोहिणी सांग बरं, 64 चा पाडा म्हण मग. तुम्ही काय काय करू, बाकीच्यांचे माईक थोडस बंद राहू द्या, इतरत्र बोलताना. हा 64 चा पाडा 8 घरं म्हण बरं रोहिणी म्हणता येईल का? म्हणूनच तर मग अगोदर समजून सांगताना नीट समजून घ्या. सोप्या क्रिया दिसतात पण प्रत्यक्ष जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण गडबड करतो, लक्षात. म्हणून अगोदर समजून घेणे हेच कानाला काम लावायचं. म्हणून 64 ही संख्या येईपर्यंत आपल्याला 8 चा पाढा म्हणायचा. कदाचित ती येईल किंवा तिच्यापासून दूर जाईल, तिच्या अलीकडची तिच्या पलीकडची संख्या शोधावी लागेल. मग 8 चा पाढ्यामध्ये आपल्याला माहित आहेत, श्रेया तुझ्या दिदीला, छोट्या बहिणीला ती तिसरीला आहे, तिला म्हणायला भेटत एक 8 चा पाढा येतो का तिला? सर तिने बाहेर गेली सर. बरं, खरं तर तिला तू जवळ बसवायला पाहिजे होतं आता, कारण तिच्याच वर्गातला पेपर सोडतोय आपण. बरं चल तू म्हण. सर मी बर तू म्हण, तू म्हण. हा ठीक आहे ठीक आहे. 8 2 16 8 3 24 8 4 32 8 6 8 7 8 8 64 8 8 64 ही 8 64 आणि दोन्ही न म्हणतात आपण जसं दुने म्हणायचे, 8 दुने शब्द जे आहे लिखित मुख्य दुने. ठीक आहे, तर इथं 8 8 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे बरं? 4 4 4. व्हेरी गुड. आणखी प्रश्न आला. आता प्रश्न 30 भागिले 7 दिले आणि विचारले पुढील भागाकारात बाकी किती येईल. तोंडी सांगा बरं मला, आपल्या आपल्या वहीवर करा. सर 2 बाकी राहतील. 2 समृद्धी आहे. 7 4 28 बाकी राहिले 2. मग पर्याय
दोन पर्याय क्रमांक उत्तर आहे दोनच आहे आणि योगा योगाने पर्याय क्रमांक सुद्धा दोनच म्हणून आपण दोन वर क्लिक करूयात पुढे पाठवून देऊयात पहा काय म्हणते त्यानं आता काय संदेश दिला आपल्याला सर आपले सगळे बरोबर आले आर्यन वाच तिथे लिहिलेलं आपण दहा पैकी नऊ प्रश्नांची उत्तरे अचूक दिली आहे सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया उत्तर पत्रिका कंसात आन्सर की तपासा म्हणजे इथं तुम्हाला पक्का पत्ता लागतोय की माझे उत्तर किती बरोबर आहेत माझे उत्तर किती चुकले या सहित तुम्हाला देतो म्हणजे किती फास्ट पेपर तपासते बघा तुम्ही समजा कदाचित माझ्या शाळेतले आहात आणि तुम्ही पटपट गणित केलात तर मला सुद्धा इतक्या लवकर वेळात सगळ्यांची उत्तर तपासता येणार नाहीत पण अगदी क्षणात इथं कारण आता मी पेपर सोडवतोय याचा अर्थ राज्यभरातील हजारो विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवले मग कुठंच अडचण येत नाही किती भारी किती मस्त पैकी सॉफ्टवेअर त्यांनी बनवून दिलेलं आहे आपल्याला मग इथं आणि पुन्हा काय म्हणते तुमचं उत्तर चुकलं का बरोबर आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा तुम्हाला एक उत्तर पत्रिकेची आन्सर की दिलेली आहे उत्तर पत्रिका पूर्ण दिलेली सर आवाज अडखळा येतोय पहिला प्रश्न त्याच उत्तर काय दुसरा प्रश्न त्याच उत्तर काय तिसरा चौथा सगळे प्रश्न आणि त्यांचे पर्याय त्यांनी गोल करून दाखवलेले आहेत हे उत्तर पाहिजे होतं म्हणजे इथं तुम्ही हे प्रश्न या प्रश्नपत्रिकेचे प्रिंट घेऊ शकता बाकीचे नाव येतोय हो सर हो सर बहिणी ओके त्यांना आता काय म्हणते चला सायन्स आठवडा 13 म्हणजे आता आला परिसर अभ्यासचा एक पेपर सुरू करूयात आपल्याला एक एक करून 10 प्रश्न विचारले जातील तीच सूचना आणि पुढे दिले आपण सराव सुरू करू इच्छिता काय आता मला 10 प्रश्न सोडवले मला कंटाळा आला मला त्याच 10 प्रश्नांचा सराव करायचा आहे मग मला जर सराव करायचा असेल तर काय करायचं हे सगळे प्रश्न तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह राहतात तुमची उत्तर दाखवतात सगळंच तुम्ही काय केलं ते पर्याय पुढे पाठवलेला सुद्धा दाखवते आता तुमचं काम काय आहे इथं समजा चित्र दिले किंवा इथं सेफ दिले भले तुम्ही सेफ काढू नका इथं काय दिले आईने बाजारातून चित्रात दाखवलीत एवढी सफरचंद आणले शब्द बदला आईने बाजारातून चित्रात दाखवतलीत किंवा आईने बाजारातून इतके इतके टमाटे आणले आईने बाजारातून एवढ्या एवढ्या पेन आणल्या आईने बाजारातून एवढ्या एवढ्या वह्या आणल्या बाबाने एवढे एवढे हे आणलं तितके तितके ते आणलं प्रश्न तुमचे पर्याय तुमचे म्हणजे तुम्ही स्वतः हे सगळे प्रश्न तयार करू शकता आणि मग तुमचेच पर्याय तुमचे उत्तर म्हणजे तुम्हाला पुनश्च सरावासाठी हा घटक अतिशय महत्वाचा आता मला वाटलं की नाही मला सोडवायची नाही म्हणून मी काय करतोय दोन लिहिलं पुढे पाठवून दिलं संपलं आता काय म्हणते पुन्हा भेटू आणि जर आता पुन्हा सराव करायचा असेल आता पुन्हा भेटायचं म्हणलं की एकमेकाला भेटलं म्हणजे आपण काय करतो नमस्कार आता समजा तुम्ही आणि मी बोलत बसलोय सकाळी आल्या आल्या बरेच विद्यार्थी आपण एकमेकांना नमस्कार म्हणतो आपण सर नमस्कार मी आता 10 मिनिट शिकवलं नमस्कार नमस्कार विद्यार्थी म्हणत बसेल का म्हणेल तसं हे तुम्ही सुद्धा म्हणता का हॅलो महेश काय सर आवाज येतोय माझा येतोय सर हा मग थोडस लवकर रिप्लाय देत चला मग नेहमी नेहमी नमस्कार म्हणाल का आपण नाही नाही म्हणजे काम चालू असताना समोर भेट झालेली आहे आता पुन्हा नमस्कार करणार नाही एकदाच करणार म्हणून यांनी दिलेलं आहे
चला पुन्हा भेटू किंवा नमस्कार म्हणा. आणि मग जेव्हा मी पुन्हा हॅलो म्हणतो तेव्हा इथं एच ई एल ओ असं लिहितो आणि पाठवतो तेव्हा पुन्हा सगळे विद्यार्थी येतात जेवढे तुम्ही जोडलेले आहेत ते करायचंय तुम्हाला नवीन. तर तुम्हाला माझ्याकडे जास्त आहेत माझ्याकडे 20 नंबरवर आलं. तुम्ही तुमचं नाव नोंदवलेलं आहे 1 नंबरवर. तुम्हाला 2 नंबरवर येते दुसरा विद्यार्थी जोडा आणि 3 क्रमांकावर येते माध्यम जिल्हा निवडा त्याच्यात बदल करायचा असेल तर. मग तुमच्याकडे 2 नंबरवर जर आला असेल दुसरा विद्यार्थी जोडा. हा तर माझ्याकडे 20 नंबरवर आले तर मी काय करतोय मी 20 टाकतोय आणि पुढे पाठवलं. तर पहा काय काय ते पाहूयात आपण. म्हणजे नवीन विद्यार्थी जोडायचा असेल तर काय करायचं. इथं काय म्हणते पहिलीसाठी 1 किती वर्गाचा तुम्हाला जोडायचा आहे. तुम्ही किती पर्यंत जोडू शकता 10वी पर्यंतचे विद्यार्थी जोडू शकता एकाच मोबाईल मध्ये 100 विद्यार्थी कोणताही वर्ग असू मग तो एकाच वेळी पहिलीचे एकाच वेळी दुसरीचे एकाच मोबाईल मध्ये तिसरीचे तुमची अख्खी गल्ली एका मोबाईलवर तुम्ही करू शकता आणि प्रत्येकाचा अभ्यास तुम्ही तपासू शकता कुणाला काय येतंय आणि किती येतंय अतिशय छान घरच्या घरी मस्त पैकी. समजा मला एखादा आता 4वीचा विद्यार्थी जोडायचा आहे तर मी काय करणार 4 टाकलं किंवा 5वीचा जोडायचा आपल्याच वर्गातला 5 टाकलं. 5 टाकल्याबरोबर काय येतं कृपया कृपया विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा. मग मी तर समजा आता चुकीचं लिहितोय कारण आता आपल्याकडे माझ्याकडे सगळी नोंद ऑलरेडी झालेली आहे पण मी आता इथं नाव लिहितोय. समजा एखादं राजू आत्माराम भिडे टाकलं. काय म्हणते जर तुम्हाला शाळेचा युडायस्कोप नंबर माहित नसेल तर शिक्षकांना विचारा किंवा 0 टाका. अरे वा हे तर खूप छान झालं की 0 टाका म्हणते कोड माहित असेल तर तुमच्याच शाळेत तुमची नोंद होते आणि माहित नाही तर राज्यातला विद्यार्थी म्हणून होते. चला म्हणून मी 0 टाकलं. आता काय म्हणते आपण अवैध शाळा कोड प्रविष्ट केला आहे पुन्हा प्रयत्न करण्यासाठी 1 लिहा आणि अद्ययावत करण्यासाठी 2 लिहा म्हणजे टाकावं लागणार. वरची सूचना त्यांनी दिली पण टाकावं लागणार. पण मी काय करतो या ठिकाणी पुन्हा आपल्याला दुसरा विद्यार्थी जोडा पहिल्या क्रियेवर घेऊन जावं लागते त्याला. पहा इथं आता नंबर 20 नंबरवर राजू 20 नंबरवर तो आलेला आहे. आपल्याकडे 22 होते अगोदर 21 होते बरोबर आहे. आता आपल्याकडे 21 नंबरवर गेलं दुसरा विद्यार्थी जोडा आणि 20 नंबरवर आलं आता घेतलेला विद्यार्थी जो की आपण 5वी मध्ये आहे असं गृहित धरून तो विद्यार्थी घेतलेला होता तो आलेला आहे. आता मला त्याच विद्यार्थ्याची चाचणी घ्यायची आहे तर मी काय करणार त्याच विद्यार्थ्याचा क्रमांक टाकणार किती आहे 20 आणि पुढे पाठवणार. आता जी चाचणी आलेली आहे ती चाचणी याच विद्यार्थ्याची आहे ज्याचा मी क्रमांक टाकेल त्या विद्यार्थ्याची चाचणी सुरू होते. मी पुन्हा त्याला होय म्हणणार पुढे पाठवणार. आता पुन्हा यादी येते आलेत प्रश्न. आता आला 5वीचा पेपर पत्रिका सोडून पुढे जात नाहीत आला दुसरी प्रश्न पत्रिका समोर येत नाही आणि तुम्हाला वाटलं मध्येच सर 10 प्रश्न काय होईना झालेत पहिले 2-3 प्रश्न लय अवघड होते थोडं याचा सराव करतो. बिंदास्त सराव करा बिंदास्त मोबाईल बंद करा निघून जा काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्ही पुन्हा ओपन कराल स्वाध्याय साप्ताहिक सराव तेव्हा तिथून पुढे चालू होते. काहीच काळजी करायची नाही. तुमचं लिहिलेलं उत्तर तुम्ही दिलेले पर्याय कुठं जात नाहीत म्हणजे आपलं नुकसान काहीच होत नाही. एकच प्रश्न सोडवला रेंज गेली मोबाईल बंद पडला पडू द्या. जेव्हा रेंज येईल जेव्हा मोबाईल रिचार्ज होईल जेव्हा मोबाईलची बॅटरी पुन्हा चार्जिंग होईल तेव्हा सोडवा. किती सुविधा किती सुविधा. म्हणजे आपल्याला येणाऱ्या सगळ्या अडचणी त्यांनी स्वतः स्वीकारलेल्या आहेत आणि त्या सगळ्या अडचणींचा विचार करून हा स्वाध्याय साप्ताहिक सराव दैनिक नाही म्हटले पा नाव बी कसं दिले एका आठवड्यात तू गणिताचे 10 प्रश्न लिह
एका आठवड्यात तू मराठीचे 10 प्रश्न कर आणि एका आठवड्यात विज्ञानचे म्हणजे परिसर अभ्यासाचे 10 प्रश्न सोडव. म्हणजे पूर्ण आठवड्यातल्या 24/7 24/7 आवर्स मध्ये फक्त 30 प्रश्नांचा मला अभ्यास करायचा आहे. इतकं साधं सोपं मला तरी वाटत नाही की आपण किती रुपये दिले तरी इतकं साधं सोपं काही मिळेल. आता इथं प्रश्न विचारलाय की बाजूच्या आकृतीत दाखविलेल्या वर्तुळाच्या भागाचे नाव काय. माहिती आहे आपल्याला काय आहे बरं. पी पासून एम पर्यंतच्या अंतराला काय म्हणू आपण. यस एनीबडी. त्रिज्या. या पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक. सर त्रिज्या पर्याय क्रमांक एक की. हा तर रेंज व्यवस्थित नाही त्याच्यामुळे आता कारण शहरापासून बरं दूर आहे हे अंतर त्याच्यामुळे तरी मी आता जवळपास 3-4 मजली उंच इमारतीवर उभं टाकून तुम्हाला शिकवतोय म्हणजे शिकवतो म्हणजे घटक समजावून सांगतोय. तर नक्कीच तुम्ही सगळेजण या कॉलेज जिनियस जो आहे स्वाध्याय साप्ताहिक सराव प्रत्येक मीडियमच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम आहे. फक्त किंमत कशामुळे नसते कि ते फुकटचं असते म्हणून. पण आपण मुलांशी गप्पा वाले तरी आपण आपल्या सोबतच्या अनेक विद्यार्थ्यांना ते समजावून सांगाल त्यांना जोडाल. राहिलेल्या 2-3 महिन्यामध्ये मुलं सतत त्या उपक्रमात राहतील अभ्यास करतील आणि त्यांना ते जमेल आणि तुमची ते आठवणी सतत ठेवतील. म्हणून आपण सर्वजण एकमेकांना प्रयत्न करूयात. तर प्राची तुझ्याकडे आहे का ग्रुप हा. हॅलो सर कोणता ग्रुप. हे आता जे सांगतोय आपण स्वाध्याय साप्ताहिक सराव तू जॉईन केलेला आहे का. सर ते कन्व्हेन्स ग्रुप. हो सर आहे. ओके शाबास. पण आता अभ्यासाला लागा. दर शनिवारी अभ्यास बदलतो. पुन्हा तुम्हाला मी एकदा ती लिंकला क्लिक केल्यानंतर नेमकं काय ते एकदा मी तुम्हाला एकदा सांगतो आणि मग आपण थांबूया. या लिंकला आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आता पहा माझ्याकडे का नाही झालं कारण मी ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये आहे म्हणून. पहा मी तर मोबाईल बंद केला होता पण मी पहिला प्रश्न सोडवला होता तुम्ही सांगितलेलं उत्तर त्रिज्या. सर तर मी तिथून जेव्हा बाहेर पडलो आणि पुन्हा मी समूहात आलो तर मला लागली दुसरा प्रश्न आला. म्हणजे तुम्ही किती बाहेर पडा तुमच्या समोर ते प्रश्न ऑटोमॅटिकली पुन्हा येतात काहीही फरक पडत नाही. यस बेटा रोहिणी. सर ती लिंक माझ्या पप्पाच्या मोबाईल वर पाठवता. हो आपल्या ओनली स्टुडंट्स वर असेल मुलांशी गप्पा वरही असेल सगळीकडे मिळेल तुम्हाला. टेस्ट बाय हो चालेल लागलीच टाकतो मी. तर ठीक आहे आपण थांबूयात. फक्त तुमच्या शाळेचा UDIS कोड 11 अंकी व्यवस्थित टाका नाही तर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताय आणि ती जाईल दुसऱ्याच्याच नावाने दुसऱ्याच शाळेचं नाव होईल. प्रत्यक्ष तुमच्या वर्ग शिक्षकांना फोन करा मुख्याध्यापकांना फोन करा किंवा तुमच्या डॉक्युमेंट्स वर असलेला तो UDIS कोड जो आहे 11 अंक 27-15 जवळपास सगळ्यांचा आहे. त्याच्या पुढचं काय कारण त्याच्यामध्ये कसं असते 27 हा राज्याचा 15 हा जिल्ह्याचा असे ते असते तर तुमचा 15 ऐवजी पुण्याचा वेगवेगळा असेल तर तेवढे 11 अंक व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या
व्यवस्थित तिथे टाइप करा, तुमचं नाव सुद्धा व्यवस्थित लिहा, अन्यथा आपलंच नाव आपण चुकीचं लिहिलं की मग ते बरोबर नाही, कारण नोंद ऑटोमॅटिकली तिथं होते. म्हणजे कोण विद्यार्थी सोडवतोय, किती सोडवतोय आणि तुम्हाला काय येतंय, तुम्हाला कोणी म्हणणार नाही अरे तुला काय येईना, उलट पुन्हा पुन्हा सरावासाठी तुम्हाला या आठवड्यात बरेच पाहिजे, या आठवड्यात मराठीचं कोणतं पुस्तक वाचायचंय, या आठवड्यात मराठी विज्ञानचा कोणता भाग वाचायचा आहे, हे तुम्हाला या समूहातून समजते. आता इथं सध्या वर्तुळच आहे आणि आपण मला वाटतं मागच्या 3 तासिकेपूर्वीच वर्तुळ हा भाग शिकला आपण. वर्तुळाची त्रिज्या पाहिली, वर्तुळाचा व्यास पाहिला, वर्तुळाची जीवा पाहिली, वर्तुळ त्याच्यानंतर वर्तुळाचा परिघ विचार घेतला, मोठी जीवा कोणती, मोठा व्यास कसा असतो आपण मागच्या 3 ते 4 तासिकेपूर्वी पाहिले. म्हणजे अगदी आपण या उपक्रमाच्या बरोबर बरोबर आहोत. ठीक आहे, तर नक्की मी तुम्हाला ती लिंक पाठवतो. सर्वजण प्रत्येक विद्यार्थी 1 ते 10 पर्यंत तुमचा कोणी मित्र असू द्या, पाहुणे असू द्या, सगळ्यांना सांगा तुम्ही. वाटल्यास हा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला नंतर संध्याकाळी पाठवेल, कारण आता मला घरी यायला वेळ लागेल, घरी येणे मग तुम्ही ते लॅपटॉपवर डाउनलोड करण्याला वेळ लागेल मला. ही लिंक सुद्धा मी तुम्हाला माझ्या युट्यूबची देईलच, पण तोपर्यंत आपण जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही ते करा. आलीच अडचण एखाद्या वेळेस तिथं, सर जसं आमच्या रोहिणीची अडचण होती की सर मी प्रश्न पाहिले पण माझे सगळे प्रश्न मराठीतले ऐवजी सगळे इंग्रजीत यायलेत आणि मला तेवढेच्या तेवढे सगळे प्रश्न इंग्रजीतले समजून घेताना अवघड होते, मग त्यासाठी तुम्हाला पर्याय शेवटचा दिलेला आहे, माध्यम बदला. माध्यम म्हणजे मीडियम आणि मीडियम म्हणजेच मराठी, उर्दू आणि इंग्लिश, हे 3 मीडियम. मग तिथं तुम्ही मराठी निवडा. ते निवडताना पुन्हा तुमच्या शाळेचा यूडायस छानपैकी कुठंतरी व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे पुन्हा पुन्हा सरांना फोन करणं नको. मग तो यूडायस तिथं टाका. बऱ्याच जणांच्या शाळेच्या भिंतीवर सुद्धा लिहिलेला आहे, खूप शाळेवर यूडायस कोड लिहिलेला आहे, तर तो 11 अंकी कोड तिथं टाका. तुमची पूर्ण माहिती लिहा, तुमचं नाव लिहा आणि ओके म्हणा. आणि ते एकदा सबमिट झालं की जेव्हा जेव्हा तुम्हाला चाचणी सुरू करायची, 10 प्रश्न सोडवल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही नाही म्हणता, म्हणजे तुम्हाला पुढे अभ्यास करायचा आहे काय, तुम्ही नाही म्हणता, त्यावेळेस तुम्हाला हॅलो किंवा नमस्ते हा शब्द टाकायचा, कारण मला पुन्हा भेटायचंय आणि पुन्हा भेटल्यावर मी नमस्कार म्हणणारच, नमस्कार म्हणून मी पुढे बोलणार. तसंच हे आहे, म्हणजे किती मस्त घेतलेले त्यांनी. मग तिथं नमस्ते म्हणायचं आणि पुन्हा त्यांची भेट होणार, पुन्हा तुमच्यासोबत ते राहणार. अशा पद्धतीने सगळ्यांनी सहभागी व्हा, घर बसल्या कमी वेळात छानपैकी अभ्यास करा. मोबाईलचा योग्य तितकाच वापर आपण करायचा आहे, फार वेळ नकोय. पुन्हा एक मी व्हिडिओ टाकला होता जो की अतिशय अभ्यासू वैद्यकीय अधिकारी ज्यांनी तो व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी पाठवलेला आहे, की ज्यामध्ये आपण आपली मान, म्हणजे आपण जमिनीवर मोबाईल ठेवतो आणि मान खाली करून आपण मोबाईल वापरतो, त्यावेळेस आपल्या पाठीच्या कण्यावर काय परिणाम होतात आणि येणाऱ्या पुढच्या 10-20 वर्षानंतर आपली अवस्था काय असेल, याच खूप स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे पाठीच्या कण्याच्या चित्रासह. खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मी माझी मान वाकून खाली बघून मोबाईल वापरतो त्यावेळेस माझ्या पाठीच्या कण्यावर मिनिमम 5 माझ्या कण्यातील रबरचा भाग जो आहे तो घासला जातो आणि तो हळूहळू हळूहळू नष्ट होतो आणि त्यालाच आपण स्लिप डिस्क, म्हणजेच आपल्या पाठीच्या कण्यात अंतर झालं म्हणतो. आणि मग डॉक्टर कायमच झोपायला सांगतात, त्याला दुसरा इलाजच नाही, तो उठून उभं टाकू शकत नाही, इतका मोठा आपल्या हाताने आपल्या शरीराचं आपण नुकसान करतोय. म्हणून शक्यतो जसं लॅपटॉप आणि कॉम्प्युटर आपल्या डोळ्याच्या समोर असतं, तसं मोबाईल सुद्धा आपल्या नजरे समोर ठेवा, खाली नको. तेवढं एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं तेवढा प्रयत्न करा. आपला सकाळचा उपक्रम मस्त असतो आपला पण हा, कारण आपण मोबाईल समोर ठेवतो, स्टँडला अडकवतो, तुम्ही सुद्धा थोडस बाजूलाच ठेवता, हातात किंवा मांडीत घेऊन तुम्ही करणारे नाहीत असं मला तरी वाटतं. जर समजा तसे कोणी असाल तर करू नका, एवढंच एक सांगणं. व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तो पहा. खूप खूप शुभेच्छा सर्वजण.
समूहामध्ये स्वतःहून जॉईन व्हायचं आहे, कुणी तुम्हाला जॉईन करणार नाही. नाही सर आम्हाला जॉईन करा, नाही इथं जॉईनिंगचा प्रश्न नाही. सो ओके अँड हॅव अ नाईस डे. थांबूयात आपण, पुन्हा भेटूयात अशाच एका उद्याच्या 210 दिवस क्रमांक 210 च्या तासिकेत. बाय बाय सर. बाय. गुड बाय. बाय सर. यस.